आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा काकासाहेब. अरे शिल्पा इकडे आहेस होय तू. आणि काय झालं, तुम्ही असे शांत का झाला अचानक? काय नाही, त्या माझ्या शिल्पाला गावच्या मंदिराबद्दल सांगत होतो. अरे कसलं जागृत देवस्थान आहे ते. हो ना, आणि काकासाहेब जे सांगत होते ते ऐकून मला खूप आनंद झाला. हो ना काकासाहेब. मग काका हा येस तसा, हा आता थोडा दिसायला रागीट आहे पण मनानं लय चांगला आहे बघ. आणि देवाशी तर प्रामाणिक आणि सच्चा आहे. हो ना, मला आत्ताच कळलंय. काय? अहो हेच की किती प्रामाणिक आणि खरे आहेत ते. अरे तुम्ही समजे इथे आहे वय. अहो छोटे मालक, वयनी साहेब तुम्हाला हुडकायले. तुम्ही इथं काय करताय? अहो देवळात जायचं नव. अहो चला चला लवकर चला. हा वय वय शिल्पा चल आपण जाऊया. काका अरे तू नाही येणार होय? नाही तुम्ही दोघं वामोर, मला जरा येळ लागेल. मी आलोच. चालेल चालेल ये. काय झालं सावकार, एवढं उदास का दिसतंय? काय त्या पोरीला अजून ठाव नाही मॅप कोण आहे ते. माझ्या मोरात पोरा दाखवतीय. सूर्या बोला. सावकार एकदा का पूजा आटपली केला लागवलं गावावर हलवायचं आणि हिचा इशय संपवायचा. जस सावकार बोलतील तसंच म्हणा. हिचा इशय कायमचा क्लोज. बोलीत बोल हवेत खोल. चल 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 एक चाल बेगी बेगी. काय ग लक्ष्मी कशी चालवते म्या बैलगाडी? वाटतच नाहीये तुम्ही इतके दिवसांनी चालवताय. कोणी शिकवलं तुम्हाला? अगं लई जुनी गोष्ट आहे ती. सुंदरच्या बाबांचं आणि माझं नवं नवं लगीन झालं होतं ना, तेव्हा खिलारी जोडी घेतली होती आम्ही आणि छोटा जमिनीचा तुकडा भी घेतला होता. बैक नव्हतं पण सुंदरच्या बाबांनी स्वतःच्या हाताने बांधली ही बैलगाडी. वाव, मग तर खूप स्पेशल असेल ना ही बैलगाडी तुमच्यासाठी. अगं हे तर काहीच नाही, तुम्हाला माहितीये काय, माझी आहे ना ट्रॅक्टर पण लई भारी चालवती. मी लहान होतो ना आणि गावात येतो ना ट्रॅक्टर भरून अख्खा गाव फिरून आणायची मला. चलकी चलकी बेगी बेगी. ना माझ्या घरात एवढ्या गाड्या असताना सुद्धा तुम्ही आज चक्क बैलगाडी ना कशा काय? अहो गाड्या रोजच्याच आहेत पण म्हणतात ना जसा देश तसा वेश. आता इथे आलो तर इथली माणसं इथली संस्कृती याचा आनंद घेतला पाहिजे का नाही? अच्छा अच्छा बर चला 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 ग पोरीनो.
कुणी गडबड करू नका, शांत शांत सगळ्यांनी शांत राहा। मल्लिकार्जुन यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। तसेच आणि मल्ल्यागावच्या समद्या गावकऱ्यांना सांगण्यात येतं की आता लगेच स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तेव्हा समद्यांनी मंडपात हजर राहायचं आहे। तसंच ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलाय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिली स्पर्धा हाय मडकं फोडणे आता थोड्याच वेळात सुरू होईल। ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्यांनी तयार राहायचंय। आपल्या गावच्या थोर उद्योजिका वसुंधरा सूर्यवंशी वहिनींचं आगमन झालेलं आहे। ए वाजवा की सूर्यवंशी परिवाराचं कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, वसुंधरा वहिनींचं आम्हाला कायमचं मोलाचं योगदान लाभतं। तसंच या वर्षीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला आर्थिक बळ आणि उत्तम सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांचं काय वसुंधरा वसुंधरा चाललंय? मी राब राब राबायचं होतो ना मान्य ना तुमचं तर राहिलंच ना राहूदेत, फार दिस चालणार नाही बघे। पुढच्या श्रावणापर्यंत समद मान सन्मान आपल्यालाच असतील। या 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 वहिनी साहेब स्वागत आहे आपलं। नमस्कार। चला की स्टेज वर चला। आधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊया मग स्टेज वर समद्यां संघ भेट होईलच। होय होय चालतंय की। आई तू देवळात जाऊन ये, तोवर मी शिल्पाला जत्रेत फिरून आणतो। हा बर ठीक आहे। नाही मी येते तुमच्या सोबतच। अग जा की, मी करते तुझ्या वतीनं देवाला नमस्कार। आत्या आम्ही बी फिरून येतो, चल कामिनी। बर पण जरा सांभाळून वय। सुंदर आता तुझं काय रे? शिल्प आल्यापासून सरलाच आहे तो मला, मी बी जाऊन येतो। अग लक्ष्मी शर्बरीला घेऊन तू बी ये की फिरून? नाही नको, आधी देवळात जाऊन येऊ आपण। अग समधी गेलीये तर बघून या की जरा गावची मजा। बर चला यायचं। आपण त्या दुकानात जाऊया। नको नको नको, आपण त्या दुकानात जाऊया। तिकडे काय? तिकडे बघ, अरे आपली म्हातारी बघ कशी दिसती। युनिया बाबा भरमर्द एवढा पाऊस पडतोय, किती छान वातावरण झाली सांग बरं, पण बाजार काय फुल्लगत वाटेना बघ। एक बी पोरगी मनाला भिडला अशी दिसणार? हा ना भाऊ। नाही ना बाजार आहे ना गुंडाळायला लागतोय वाटते। मला तेच वाटतंय भाऊ। हा ना काय मजा नाही लागत। भाऊ हा बाजार हळूहळू फुलायला लागलाय। फुलागत काय मी बोललो कस काय फुलायला लागलंय फुलायला लागलंय भाऊ। तिकडे बघ,
शिल्पू, ए शिल्पू, शिल्पू, अयो शिल्पू कुठे गेली? तू इथे आहेस वय? आणि काय की शिल्पू, तू सारखी सारखी कशाला रागवतीस माझ्यावर? अगं मॅच बोलतो ते मनाला लावून घेऊ नकोस ना. अगं तू कशी माझी गंमत करतीस तशी मी तुझी गंमत करत होतो. हा आणि खरं सांगू काय, जशी मला आई प्रिय आहे की नाही तशी तू भी प्रिय आहेस. खोट, साफ खोट. अगं ये, अगं मी खरंच सांगायलोय, खोट नाही बोलत आहे मी. आणि बघ मला आता कळले बघ, देवानं मला दोन दोन हात का दिलेत ते. म्हणजे कसं, एका हातावर आईचं नाव गोंदवायचं आणि दुसऱ्या हातावर तुझं नाव गोंदवायचं. म्हणजे कसं, उजव्या हातावर आईचं नाव गोंदवणार आणि डाव्या हातावर तुझं नाव गोंदवणार. काय झालं, अजून बी चिडलीस आहेस वय? मला सांगा ही आयडिया कोणी दिली तुम्हाला? मला कोण आयडिया देत आहे? माझीच मॅच शोधून काढली बघ. अच्छा, तरी माझं नाव डाव्या हातावर आणि आईचं नाव उजव्या हातावर, म्हणजे अजूनही आईच प्रिय आहेत ना तुम्हाला? जाऊ द्या. अगे अगे, काय झालंय हिला? ही अशी डॉक्टर पडल्यासारखं का करायली? ए पोरी, तू भी तुझ्या हातावर गोंदून घे ना सुंदराचं नाव. आजी काय तुम्ही, परत तोच तोच विषय. सोडा ना ते सगळं, जाऊ द्या. ताई या इकडे बसा. मी आजीच सांगतो, थोडा त्रास होतो आणि ताप भी येतो, पण ठीक आहे या. ए शरू, नाही नाही नाही, असं काही करायचं नाही दादा. नाही शरू, तू आजारी पडलीस की माहिती ना मला किती टेन्शन येतं. शरू तुला चांगलंच माहिती आहे माझी काय अवस्था होते. प्लीज असं काही करायचं नाही दादा, नको. अहो असू द्या, पण तुम्ही बहिणी अशाच राहा दोघी, अशाच हसत असत. माझा आता कुठं फुलाला लागलाय वाटतं. भाऊ काय म्हणतो? हा नाद फुला. कुण्या गावांच आल पण करू, कुण्या गावांच आल पण करू, कण बसते डौलात खुज खुज हसते गालात. ए कोण आहेस तू? आणि काय चाललंय तुझं? काय चाललंय रे इण्या? हा काय चाललंय बरं आपलं? आपण वाट बघतोय की नाही? हो. अगं आम्ही वाट बघत थांबलो इथं, कवा धरणं तुमची वाट बघतोय, इतका उशीर लावता तू. आता तुम्ही आलात की नाही? बाजार कसा फुल्यावानी वाटतोय बघा, आहे की नाही रे? असल्या फटक्या कुत्र्यांना ना आम्ही भीक पण घालत नाही. चल कामिनी. काय झालं भाऊ, काजात धक्क झालं रे? नाव ऐकलंयस काय? ऐकलं ना भाऊ. काय सांग बरं? कामिनी. बस बस मरल. कामिनी कामिनी पाळण्यात बसायचंय ना बघा तुला. अग मग चल की तू पाळण्यात बस आणि मी आलग तुला झोक देतो. नाहीतर एक काम करू, आपण दोघं बसू पाळण्यात आणि माकड तोंडाला काय काम आहेत, हा आपल्याला झोक दे. तू येते का? तू येते ग? हात सोड. अग बाईनं जोर लावायचा नसतो, सोसायचा असतो ग. तिला लय माऊ आहे रे हा. हात सोड, हात सोड तिचा. हे कोण आहे रे तू? हा इने हिचा भाऊ भी आहे का? काय काय माहिती? काय माहिती सांगू का तुम्हाला? हा असा हानीन नाही की कला चांबड सोलून पत्र्यावर वाळत घालीन, कळलं ना? एका हाताचे नाही तुम्ही लोक. इकडे या. बोल के. तुम्ही पण बोलणार आहे का बघत बसणार आहे? काय करायचं? अरे काय कर तू? अरे कुठं? अरे बघतो काय पकडणार. अरे पकड तिला. गेली ना राव.
हे हिन्या. हा भाऊ. अरे आज बाजार लईच फुलतोय वाटत. हा खरे नवीन पाखरू नीट राहा टाईट मध्ये उभा राहा चांगलं दिसतंय पाखरू. हा कलर पण मॅचिंग आहे नाही का. आधी आपण शॉपिंग करून येऊ सगळं आवरलं की मग येते. मी येऊ म्हणाले ना. चल गावात नवीन आलाय वाटत पाळणं खेळायचं का यांना. मग खेळू द्या की नाराज कशाला करायलाय. म्या काय करतो. म्या बसतो यांच्या बरोबर पाळण्यात. पण तुम्ही एकट्याच तुम्ही काय करणार नाही का. तू मोकळच दिसतोय. हा भाऊ मग एक काम कर. हा म्या यांच्या संघ पाळण्यात बसतो. हा आणि तू यांच्या संघ बस. चालतंय की भाऊ. चालतंय ना. चालतंय म्हणतोय. मी काय म्हणतो. हाच वर हात सुदीक लावायची हिंमत नव्हती कोणाची. आणि तुमच्या घरच्या सुनेनं समजा गावामोर त्याच्या कानाखाली खेचली. आवड झाली असेल चूक. नाही म्हणजे तुम्हीच म्हणता ना वो की चूक भूल द्यावी घ्यावी. मग एकदा मोठ्या मनानं तुम्हीच तिला माफ करा की. कमी बोलू अध्यक्षांशी. हा थांबा. हे खोळ तुमच्या डोक्यातनं काढून टाका. आधीच गावकरी चिडल्या ती. आमचा अपमान म्हणजे समजा गावाचा अपमान आहे त्यो. हे बघा एक सबूत जरी येडा वाकडा निघाला ना तरी त्या पोरीचं काय होईल त्या मैं मी सांगू शकत नाही. आणि यशवंतराव तुम्ही आमच्या मिळवण्याचं दोस्त आहे म्हणून शांत बसलोय म्या. नाही तर आतापर्यंत त्या पोरीला जित्त गाडलं असत इथं. आणि हे समजा जर का मिटवायचं असेल तर त्या पोरीला सांगा माझ्या पोराची माफी माग. नाहीतरी या गोष्टीला लई फाट फुटतील. ध्यानात ठेवा. हे चांगलं आहे. म्हणजे आता जर मी यांना उसकवलं तर ही समधी लोक अक्षराला मारायला जातील. आणि त्याचाच फायदा घेऊन माझी माणसं काम फत्ते करतील. काम माझं पण नाव गावाचं. त्यातच मेली तर गावकऱ्यांनी तिला मारून टाकलं असा बोभाटा करून खापर फोडून म्या आपली वाट मोकळी करून घेईन. आणि कोल्हापूर गाठीन. अहो बोला की गप्पा. नाही हे तुम्हाला जमल का नाही एवढं बोला. अहो उगाच चिडलाय तुम्ही. नाही तुमचा काहीतरी गैरमेळ होतोय. जी जे मुलीबद्दल तुम्ही बोलताय ना व ती आमची सून नाही. ती आमच्या घरची नोकर आहे. काय म्हणजे अण्णा यांच्या घरातल्या नोकरांनी मला थोबाडत आणली. अण्णा आता म्या ना म्या आता शांत बसणार नाही बघ. हो आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे हात. अहो कायम ती असंच काहीतरी करत असते. समधी मला हसायला येत. आणि माझ्यामुळं आईला बी समध्या गावामोर मान खाली घालून बसायला लागते. त्यापेक्षा म्या या स्पर्धेतनं बाहेर पडलेलंच बरं आहे. हे पोरी तू भाव खाऊन तिला पाव खायला दिला काय. जा तिथं पुढं हो सांगत्याला. छोटे मालक थांबा. मी हेल्प करते तुम्हाला. काय झालं कसला गोंधळ सुरू आहे. ए मुली तू मदत करणारस का छोट्या मालकांना. ये पुरी वही म्हणती.
हो, मी छोट्या मालकांना मदत करणार आहे, तुम्ही करा सुरुवात. हे अक्षरा, तुला जे काय सांगायचंय ना ते मराठीत सांग बघ. ही शिल्पा काय बोलते ना, मला काय बिकळणं झालंय, समधी हसतायत माझ्यावर. ठीक आहे, जुन्या साथीने शांत बसावं, नवीन साथीदार सूचना देईल. चला सुरू करा. छोटे मालक, आता मी काय सांगते हे नीट लक्ष देऊ नये का? हा हा, होय होय. तुम्हाला तो दिवस आठवतोय का जेव्हा बारक्या, यामिनी, कामिनी सगळे आंधळी कोशिंबीर खेळत होते? आठवतंय? हे काय चाललं हिच? नाही म्हणजे आंधळी कोशिंबीर मटकं फोडण्याचा काय संबंध आहे? मला काय माहिती, मला बी काय कळलं ती काय करायला लागली ती. तेच तर, लईच हुशारकी दाखवायली. असलं काहीतरी सांगण्यापेक्षा अर्जुनानं पोटाचा डोळा कसा लक्ष देऊन नेम धरला हे सांगणार. ती एक शानी दीड शानी, अगं तिथं त्याचं डोळं उघडं होत, त्याचं डोळं बांधलेत. आठवते आठवते. मग छोटे मालक, आठवा मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं आणि कस तुम्ही माझं ऐकून तो खेळ जिंकला होता. आठवा. छोटे मालक, काय झालं, तुम्ही का खेळत नाहीये? म्या का खेळू, ते लोक मला गंडवतात, माझ्या डोळ्यावर कापड बांधतात आणि नंतर एकमेकांच्या इंग्लिश मध्ये काहीतरी बोलत असतात. मला काय बी कळत नाही बघ, खुळ्यात हजेरी निघते माझी. असं असेल तर म्या कसं जिंकणार आहे? छोटे मालक, अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला मदत करते हा खेळ जिंकायला. खूप सोपं आहे. अगं तू मदत केलीस तर त्याच निकळेल की? छोटे मालक, तुम्हाला मदत करताना मी बोलणारच नाहीये. पण बोलणार नाही मग मदत कशी करणार? सांकेतिक भाषेत. म्हणजे? म्हणजे मी एक टाळी वाजवली ना की डावीकडे जायचं, दोन टाळ्या वाजवल्या की उजवीकडे जायचं, तीन टाळ्या वाजवल्या की सरळ जायचं. कळेल ना तुम्हाला? हा हा हा, कळलं कळलं. म्हणजे बघा, एक टाळी वाजवलीस की डावीकडे जायचं, दोन टाळ्या वाजवल्यास की उजवीकडे जायचं, आणि तीन टाळ्या वाजवल्यास की सरळ जायचं. हा बरोबर ना? समजा लक्षात आहे माझ्या. अक्षरा, तू आता फक्त टाळी वाजव, मग बघ मी कसं जिंकतो ते. मग जा आता खेळायला. हा अक्षरा, आठवलं आठवलं, समजा आठवलं बघ. मग आताही तुम्हाला मी तशा सूचना देणार. हा अक्षरा, तू आता बघच, या समजण्यास निकळल की हो सुंदर म्हणजे हलका माणूस नाही ते. हा छोटे मालक, मी तिकडे थांबते आणि तिथून सूचना देते. हा ओके. ये पोरी, मला काय बी कळन, ही पोरगी काय करणार आहे? तुमच्या मनात जी मुलगी आहे तीच लग्न मोडेल आणि तिचं नाव आहे अक्षरा. पण त्यात सुंदरचंच भलंय हे विसरू नका. मी तुला सांगते, ही पोरगी माझ्या सुंदराला एकदम बरोबर आहे. हीच माझ्या सुंदऱ्याला मार्ग दावत बघ, बराबर रस्त्यावर घेऊन जाईल. Thank you.
वा वा छोट मलत काय दणक्यात मडक फोडलं राव नाथ कुळा वय आज सिद्धच करून दाखवलं बघा छोट्या मालकांनी की ते सूर्यवंशी घराण्याचं वारसदार म्हणून शोभतात. मी ठीक आहे शरू. अगं इथले काही मावाली मला त्रास देत होते, माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिलंय मी. अगं तुला माहितीच आहे की हे आमचं मूळ गाव आहे आणि इथं होणाऱ्या स्पर्धेत सूर्यवंशी दरवर्षी जिंकत असते बघ, पर यंदाची गोष्ट जरा वेगळी होती. आज तू जर नसतीस ना तर माझं काय झालं असतं हे देवच जाणे. आज तू होतीस म्हणून मी जिंकलो. संध्यांनी माझ्या नावाचा गजर केला बघ अक्षरा, हे मी कधीच विसरणार नाही. त्यासाठी ना तुला लय लय थँक्यू बघ. एरंडाच्या तेलात बुडवलं वाण निहावसेनं म्हणती गावभर भांड. वाटलं होतं अक्षरा खेळात गुंग झाली, जीवाच राहती गो निदान थोडीशी तरी दुखापत होईल असं वाटलं होतं, पर नशीब तिच तिला काही बी झालं नाही. उलट येळ बघून तिने त्याच लोकांस निधूळ चारली बघ. ते महत्वाचं नाहीये, तिच्यामुळे सुंदर जिंकला हे जास्त महत्वाचं आहे. तर मंडळी समजायला माहित आहे की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असती, आपल्या छोट्या मालकांनी आणि त्यांच्या जोडीदारांनी हे दाखवून दिलेलं आहे. तवा त्याचा विजय झाल्याबद्दल त्यांनी त्यांचं बक्षीस घेऊन जावं. आणि मी आपल्या गावच्या उद्योजिका वसुंधरा सूर्यवंशी वहिनीला विनंती करतो की दोघांचा भी सन्मान करावा. टाळ्या. पिंटे मर्दा एक गोष्ट लक्षात ठेव, आज देवळात पूजेचा कार्यक्रम आहे वैभव. हा पूजेचा कार्यक्रम झाल्यावर देवळात साडी वाटपाचा भी कार्यक्रम आहे. त्या पुजाऱ्यानं शेवटची साडी दिली र दिली की तू देवळातल्या लाईटीचा फ्यूज काढून घे. ठीक आहे भाऊ. हा तिने ना अंधार होईल, गडबड गोंधळ होईल आणि त्याचीच संधीचा फायदा उचलून आपण त्या पोरीला उचलायचा. ठीक आहे भाऊ. ठीक आहे म्हणू नको, या टायमाला प्लॅन आहे ना फेल नाही झाला पाहिजे, सगळं ठरल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. ठीक आहे भाऊ. हा चल. वैजा आपण आयत्या तव्यावर पोळी भाजायची, या लोकांनी लाईट घालवली की त्याच संधीचा फायदा उचलायचा आपण आणि त्या शिल्पाला तुम्ही उचलायचं, थेट गोडाऊन मध्ये घेऊन टाकायचं. जमल ना तुला? अरे दादाराव काम झालंच म्हणून समजा. बाकीच मी बघतो काय करायचं ते. चल हा. हे पोरी देवीची साडी आणि देवीचा आशीर्वाद तुलाच मिळणार. पोरीच काय नाही होणार शिल्पाच. हो पण आजी असं का बोलताय आणि हे आपण कसं ठरवू शकतो?
मी काय माझ्या मनच बोलतो? अगं देवीच्या मनात आहे, तू बघत काय होत ते. देवी आई, तुझ्यावर विश्वास नाही असं काय बी नाही, पण माझ्याच मनात एवढा गोंधळ सुरू आहे का मला कोडं पडल्यागतच वाटतंय. माझ्या सुंदरच्या लग्नाला लई अडचणी येत आहे, काय होणार कसं होणार काय बी कळना. तेव्हा आता तूच मार्ग दाव. आता साडी वाटप सुरू होईल, तेव्हा त्याच निमित्त साधून तुम्हाला योग्य तो संकेत दे. खूप विश्वासानं मी तुझ्या दारात आली, मला आता तूच योग्य मार्ग दाखव देवी आई. आता मी कागद वाटप करतो. ज्या अविवाहित मुली आहेत त्यांनी आपलं नाव या कागदावर लिहून तो कागद परत या थाळीत ठेवा. गुरुजी राग नका मानू, पण या स्पर्धेत भाग घ्यायलाच हवा का? जास्ती डोसकल अडवायचं नाही, दिलाय घ्यायचं, नाव लिवायचं आणि द्यायचं देवी आईने सांगितलं. होत न समज ते चांगल्यासाठी. मला नको, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या. असं येण्यासारखं काय करतीस? सगळ्यांनीच नावं लिहिलीत बघ, यामिनी कामिनी अक्षरा समजाने नावं लिहित, तू पण लिही की. अग लिही. बरं एक काम करा, तुम्ही मला द्या, मी तिचं नाव लिहिते. अहो पण हे अविवाहित मुलींसाठी आहे. अहो माहित आहे की मला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शिल्पा घे तू. घे बाळ घे घे. नाव लिही. हे बघ उगीच काही वेगळं घडलं ना तर मन चुकतो काय ना नको. हा लिही. मी चुकलो, मी चुकलो. तुझ्यासारख्या नीच लोकांना ना अशी सद्दल घडवायला पाहिजे. बाई म्हणजे पायातली चप्पल वाटली तुम्हाला तुडवायला? नाही नाही नाही. मार्केट असू दे, बस असू दे, ऑफिस असू दे, सतत तुमचा घाणेरडेपणा चालू असतो. मर्दानगी दाखवायची एवढी हाऊस आहे ना तर सीमेवर जा ना. तुझ्यासारख्या नीच माणसाला ना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. नाही नाही नको. मी तुझी म्या शब्द देतो तुला, मी असं नाही वागणार परत. नाही तर मुली काय रस्त्यावर पडल्या? कोणी यावं आणि वाटेल ते करावं. जो मान तू तुझ्या आई आणि बहिणीला देतोस ना तोच मान इतर स्त्रियांनाही द्यायला हवायस. आणि जर तो मान तू देणार नसशील ना तर माझ्यासारख्या मुलींना दुर्गेचा अवतार घ्यावाच लागेल. माझ्यासारख्या नीच लोकांचा नायनाट करावाच लागेल. एक गोष्ट नीट कान उघडून ऐक, यापुढे कुठल्याही मुलीबद्दल वाईट बोललास, चुकीच्या रीतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास किंवा धमकवण्याचा प्रयत्न केलास ना तर इतिहास साक्षी आहे, तुझ्यासारख्या नीच लोकांचा अंत ठरलेला असतो. नाही नाही ताई, ताई बघ मी शपथ सांगतो मी नाही वागणार असं. अग जेव्हा मला कळालं ना तू सूर्यवंशी घराण्यातली आहे, तुझ्या समोर काय वाऱ्यावर मी उभं राहणार नव्हतो. म्या पण तुमच्याच घरातल्या बाईनं मला सांगितलं ग की तू त्या घरातली नाहीच आहेस.
तुमचा त्यांचा काय भी संबंध नाही. तू फक्त नोकरच त्या घरातले असं सांगितलं मला. आणि असं पण सांगितलं की तू काय भी वाकडं करू शकणार नाही माझं, म्हणून तुला उचलला. नाहीतर नसतं गेलं का आम्ही. पण मला ना माझी चूक कळाली. आता मी पुन्यांदा असं नाही वागणार. सगळ्या आई बहिणींना माझ्या घरातल्या आई बहिणींसारखं वागवी ना. पण एक डाव मला माफ कर, एक डाव माफ कर ग. नाही मी माफ माफ कर मला, मला माफ कर. कोणी आहे का? ए थांब, ए थांब. वहिनी, कामिनीचा फोन आलता. आऊ आजी व्यवस्थित पोहोचल्या घरी आणि कामिनी थांबली तिथे त्यांची काळजी घ्यायला. ताई, अहो काय झालंय? लक्ष्मी, शर्वरी, शिल्पा तिघीसनी मी कुठे शोधायचं आता? कुणी त्यासनी गायब तर केलं नसेल ना? वहिनी, अगं असं काय बाय बोलू नगस. पोरी जिथं कुठं बी असतील ना तिथं व्यवस्थित असतील बघ. कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? कुठं शोधायचं या पोरींना? वहिनी अगं, लक्ष्मी आई आहे ना, तिच्यावर विश्वास ठेव. सापडतील अगं पोरी आपल्या. नको काळजी करूच, शांत हो बघू. शिल्पा तू जा, मी शरूला घेऊन येते. तू जा पळ इकडनं. बघताय काय मारा? चला रे यांच्या अंतयात्रेची तयारी करू. मी काय म्हणतो, तू टेन्शन नको ना घेऊस. आपण त्यांना शोधून काढू. जिथं कुठं असतील का नाही तिथनं शोधून काढू. पण तू स्वतःची काळजी घे. तुला काय झालं तर आम्ही काय करायचं ग? हा नाही, तू आताच आता घरी निघून जा. नाही यशवंत, आपल्या पोरी अडचणीत आहेत अशाच घरी जाणं मला नाही जमायचं. अगं पण तू आई शिल्पा संपली बघ. शिल्पा, शिल्पा कशी आहेस पोरी तू? ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? नाही मी ठीक आहे आता. अगं जेवायला इथे किती घोर लागला होता. कुठं होतीस कुठं तू? अंकल पूजा झाली ना आणि मंदिरातली लाईट गेली बघा, गोंधळ झालेला. तेव्हा ना त्या अंधारात कोणीतरी घेऊन गेलो आणि चार पाच लोक होती. काय कोण होती माणसं ती? म्हणजे तुला काही कल्पना आहे का? हे कोणी केलं असेल काही माहिती आहे का? नाही कळायला काहीच मार्ग नव्हता. त्या क्षणी ना माझा जीव वाचवणं मला महत्वाचं वाटत होत आणि खूप भयंकर माणसं होती होती. पर मग तू त्यांच्या तावडीतून निसटली कशी? काय बोलायचं तुम्ही?
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तिने काय येऊच नाही का परत? हे बघा काका साहेब, तुम्ही हिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढताय. हिला असं म्हणायचं नव्हतं, हिला एवढंच म्हणायचं होतं की इतके भयंकर गुंड होते त्यांना तू चकवा कसा दिलास. अरे मामा, शिल्पा त्या गुंडासनी चकवा देऊन पाळली नाही तर अक्षरानं तिला वाचवलंय. अक्षरा येऊन पोचली म्हणून शिल्पा वाचली बघ. अग मग लक्ष्मी आणि शर्वरी कुठे आहेत? मला नाही माहित. म्हणजे शर्वरीच्या मागे गुंड होते आणि आता ती कुठे कशी आहे काहीच माहित नाहीये. हा पण अक्षरा गेली आहे तिच्यासाठी. अरे देवा आई, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. मी सौता जातो आणि त्या दोघीसनी घेऊन येतो. आलोच म्या. नाही सुंदर, तू एकटा नाही जायचं, मी आबी येणार तुझ्या संग. वहिनी, अगं अक्षरा आहे ना तिकडं, तू अगं काय बी काळजी करू नकस. आपली अक्षरा खमकी आहे. अशा गावठी कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा कसा बांधायचा ना हे चांगलंच कळतंय बघ तिला. अगं 10 जणांना बी भारी पडेल आपली पोरगी. तू नको काळजी करूस, आणि लक्ष्मी आई आहे ना तिचं रक्षण करायला. तू थांब इकडं. नाही ताई, मी आज सुंदर सोबत जाणार म्हणजे जाणार. माझ्या लक्ष्मीला मी आज घेऊन येणार. तुम्ही थांबा इकडे. चल सुंदर. ताई, शरू शरू कोणी नाहीये, घाबरू नकोस, मी आहे ना. शरू अजिबात घाबरू नकोस. हा शर्वरी, लक्ष्मी, काय ग काय झालं तुला? लक्ष्मी अगं कुठे होतात तुम्ही? तुम्ही दिसत नाही म्हटल्यावर इतकी काळजी वाटली ठाऊक आहे. सुंदर जा पटकन गाडी घेऊन ये. काही सुचत ना काय करावं काय नाही. शेवटी मन घट केलं आणि तुम्हाला शोधायला बाहेर पडलो. मॅडम तुम्ही नका काळजी करू, ठीक होता मी. अगं पण असं झालं तरी काय? म्हणजे शिल्पा सांगत होती की शरूच्या मागे गुंड लागले होते, तिच्याही मागे गुंड लागले होते. काय प्रकार काय हा समजा? सांगते.